शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे शिक्षण महर्षी तथा पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे पस्तीसवी जयंती गुरुवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त पनवेल शहरातील कृष्णाळे तलावाजवळ असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अर्धकृती पुतळ्यास भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर रयतचे जनरल बॉडी सदस्य तथा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे पस्तीसव्या निमित्त रयतच्या सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून कर्मवीरांच्या पालखीचे आयोजन करण्यात आले असून विद्यालयाचे व्हॉइस चेअरमन तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या पालखीला खांदा दिला तसेच व महात्मा फुले कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालयातर्फेही कर्मवीर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली पनवेल शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याजवळ आली तेव्हा उपस्थित मान्यवरांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर जनरल बॉडी सदस्य जे एम म्हात्रे जनरल बॉडी सदस्य तथा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत माजी नगरसेविका दर्शना माजी नगरसेवक राजू सोनी ए एस सी कॉलेजचे प्राचार्य गणेश ठाकूर शैलेश पाटील युवा मोर्चा रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाचे विभागीय अधिकारी आर पी ठाकूर न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक आर एल प्रक्षाळे उपशिक्षक एम आर पाटील यांच्यासह पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी आणि रयतसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट